हॅलो मुलांनो, आता आपण मराठीचा नवीन धडा घेऊया, बंडूची हिजार। हा एक चित्र स्वरूपी धडा आहे। धडा म्हणजे काय तर एक गोष्ट आहे ती छानशी, की ज्यामधनं तुम्हाला बरेचसे विनोद कळतील, की एकाच काम आपण एकाला विचारलं त्याने नाही केलं, दुसऱ्याला सांगितलं, तर सगळे मिळून काम करताना कसा गोंधळ उडालाय हे आपण यामध्ये बघणार आहोत। आता धडा वाचूया। हं, बंडूची इजार। बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम। सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली। धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। आता त्यांनी जे ह्याने एक धोंडू मामांकडनं टेलरकडून विजार, आता इथे थोडासा अशुद्ध शब्द इजार म्हटलेला आहे ग्रामीण भाषा असल्यामुळे, तर ती जी इजार शिवली धोंडू मामांनी, तर त्यांचा काय अंदाज चुकला आणि त्याची कशी काय गोंधळ झाला हे आता आपण या चित्ररूपात बघणार आहोत। अर्र, इजार जरा लांब झाली आहे। त्याने इजार शिवली पण ती लांब झाली, चांगली चार बोट लांब झाली आहे। आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे तो काय विचार करतो की चार बोट लांब आहेत, आता परत धोंडू मामाकडे जायचं, त्याला विजार कापा म्हणायची, त्यापेक्षा आपण घरच्या घरी नीट करता येते का बघूया। तो बायकोला काय म्हणतोय बघा, अगं इजार जरा चार बोट कमी करून टाकं घालतीस का? अवो सकाळी सकाळी आणि काय हे, जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार, त्याची बायको त्याला उत्तर देऊन टाकते। तो काय करतो मग, बहिणीला विचारतो, सुबे जरा इजार जरा चार बोट कापून टाकं घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की झालं, ती पण नाही म्हणते आणि आईला सांग म्हणते। आई, ए आई, इजार जरा चार बोट कापून टाकं घालतीस का? हा आपला बिचारा आईला विचारतो। ठेव तिकडं तुझी इजार, हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडल्यात। ती त्याला रागवते आणि म्हणते, मला नाही जमणार, माझ्या हाताचे वैरण तोडून तोडून सगळे तुकडे पडले। आईने इजार एका कोनाड्यात फेकली। बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती। बायकोला वाटतं की आपण नवरा एवढा आपला कष्ट करतो आणि त्याला खुशाल आपण नाही म्हटलो, मग तिच्या मनात येतं की आपण सकाळीच त्याचं काम करायला पाहिजे होतं, सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती। बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते, मग ती काय करते, चार बोटे इजार ती बायको कापते आणि त्याच्यावर टाके घालते। तिकडून मग त्याची बहीण येते कॉलेजमधनं। बहिणीच्या मनात बघा काय येतंय, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये। बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते। उगा खेकसले पोरावर, हं, बहीण पण आणि चार बोटं कापून टाकते। आता आईच्या काय मनात येतं बघा, उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा। बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते। नंतर आपलं काम, बंडू शेतातनं घरी येतो संध्याकाळी। घरी आल्यावर त्याला वाटतं की आपण बायकोला सांगितलं, बहिणीला सांगितलं, आईला सांगितलं, कोणीच आपलं केलं नाही, आपलं काम आपले आपणच केलेलं बरं, आपलं काम आपणच केलेलं बरं। म्हणून बंडू काय करतो, बंडू इजारीचे चार बोटं कापतो आणि टाके घालतो। आ,
हे बघा बंडू इजार घालतो तर ती इजार केवढी झाली गुडघ्यापर्यंत राहिली. तो आश्चर्य वाटतं त्याला. तो म्हणतो आ सगळेजण आश्चर्याने पाहतात. मग त्याची बायको काय म्हणते मी इजार चार बोटं कापली. बहीण म्हणते मी पण अगं बाई मी पण इजार चार बोटं कापली आई पण कापते. आणि बंडू म्हणतो अन मी पण. आणि चौघेही खळखळून हसतात.